गोवा फाईट कोविड-19 या महामारीच्या युद्धात समस्त सगळ्या गोयकारा परत एकदा आवाहन करता। आम्ही सगळ्यांच्या मध्ये कोरोना व्हायरस आणि कोविड-19 हजाबद्दल जागरूकता करप हे गरजेचे असा। आमका थोडंसं सुद्धा साइन्स सिम्पटम्स दिसता असत, लक्षण दिसता असत जाल्यार जाता तितके बेगीन टेस्ट करून घेऊचे आणि पॉझिटिव्ह आयला असत जाल्यार जाता तितके बेगीन ऍडमिट जावचे। आयजूय आमच्याकडे म्हणजे आमच्या कोविड केअर सेंटरांनी बेड रिकामे असतात। तशोच कोविड हॉस्पिटल्स गोवा मेडिकल कॉलेज, ईएसआय हॉस्पिटल, एसडी हॉस्पिटल हंगासर जायत्यो कॉट्स रिकामे असतात। आयचो रिपोर्ट पळयल्या उपरांत आमकां 306 नवीन केसीस आयल्यो, 519 पेशंट रिकवर झाले, 338 जाणांनी होम आयसोलेशन ऑप्ट केले। म्हणल्यार खंत व्यक्त करता हांव की आज 14 मृत्यू झाले। आमकां लोकांचो जीव वाचोवपाक जाय, आमकां मृत्यू रेट कमी करपाक जाय। आणि आयज जर पळयले आसत जाल्यार ते 26 वर्षाचो भुरगो, 45 वर्षाचो भुरगो हे ब्रॉड डेड, म्हणजे पहिलीच मरण पावले आणि मागीर हॉस्पिटलात हाडले। म्हाका दुःख जाता की तुम्ही अशा पद्धतीचे साइन सिम्पटम्स घराकडे दिसता असताना या भुरग्यांक, या लोकांक तुम्ही 8-8 दीस घराकडे दवरू नका। त्यांना मात सुद्धा साइन सिम्पटम्स दिसले असत किंवा बॉडी एक असूनही, खोकली असूनही, ताप असूनही, तुम्ही त्यांना जाता तितके बेगीन हॉस्पिटलात ऍडमिट करा। डेथ रेट कमी करपा खातीर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे जेका जेका साइन सिम्पटम्स दिसता त्यांच्यानी जाता तितके बेगीन त्यांना हॉस्पिटलात ऍडमिट करात। आणि कितेही सहकार्य लागतं असत जरा कॉल करात, 104-108 या नंबराचेर कॉल करात आणि जाता तितक्या चढ लोकांचे टेस्टिंग करून घ्यात। प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राचेर आम्ही टेस्ट करता आणि जाता तितक्या लोकांक कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटल्स हंगासर ऍडमिटही करून घेतात। आमकां कोविड-19 मात करपाचे असा, तुमच्या सगळ्यांचे सहकार्य गरजेचे असा।